आवाज येतोय का बघा माझा, चेक करा, देन विल स्टार्ट. व्हेरी गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल माय डियर फ्रेंड्स. अस्मिता गुड मॉर्निंग, नारायण गुड मॉर्निंग, सायली गुड मॉर्निंग. यस, आवाज येतोय. कोमल गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. अदिती पाटील व्हेरी गुड मॉर्निंग. अदिती बहुतेक नवीन ऍडमिशन आहे ना. सायली सूर्यवंशी गुड मॉर्निंग. आय थिंक अदिती टुडे इज युअर फर्स्ट डे ना, आज तुझा पहिला दिवस आहे. यस आय एम न्यू, व्हेरी गुड, बट ठीक आहे, नो प्रॉब्लेम अदिती. राईट. रचित, अश्वजीत, श्रेयांश, तन्मय, कुठे आहे सगळे जण पटकन रिप्लाय करा. अफताब गुड मॉर्निंग. रचित, यस आहे रचित लाईन वरती, नो प्रॉब्लेम. सायली सूर्यवंशी, श्रुती सूर्यवंशी गुड मॉर्निंग. ओके गुड मॉर्निंग. बर, तर बघा मी पुढे जातोय आणि पुढे जायच्या आधी आदिती तुझ्यासाठी मेसेज आहे, खास तुझा पहिला दिवस, तर कंटिन्यू करायचं. आपण थोडस पुढे आलोय कारण आपण 7 तारखेला ऑनलाईन लेक्चर चालू केलंय. सगळ्यांना माहिती आहे आपण 7 तारखेला ऑनलाईन लेक्चर चालू केलेत. रोज आपले लेक्चर्स होत आहेत, मॉर्निंग सेशन्सला कधी 2 लेक्चर्स कधी 3 लेक्चर्स होत आहेत. बऱ्याच जणांना, हा बऱ्याच जणांना थोडासा क्लाउडी सीजन आहे, आभाळावरती बरेच ढग दिसत आहे, त्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम असतो, रेंज प्रॉब्लेम असतो, बरोबर. त्यामुळे जरी आपल्याला थोडासा आवाज कुठे थांबला किंवा व्हिडिओ दिसताना एखादा शब्द व्यवस्थित नाही दिसला, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही फक्त लेक्चर व्यवस्थित ऐका. त्यानंतर बरेचसे लेक्चर्स युट्यूबला आपले अपलोड केलेले असतील. काही लेक्चर्स जिथे ज्यावेळी जास्त नेटवर्क प्रॉब्लेम असेल त्यावेळेसचे लेक्चर्स तरी युट्यूबला आम्ही पाठवणारच आहे. शिवाय ज्यावेळी आपण क्लासरूम टीचिंग चालू करणार त्यावेळी जे कॉन्सेप्ट तुम्हाला कोणाला कुठले समजले नसतील ते आपण परत कव्हर करणार आहे, हे लक्षात ठेवा. असं नाही होणार की एखादा पॉइंट आता झालाय आणि मला समजला नाही तर ते परत होणार नाही, असं होणार नाही. ते परत 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 आपले पॉइंट होत जाणार आहेत. आणि जसं की ही फाउंडेशन बॅच आहे, इथं आपण आपला तुमचा फक्त बेसिक स्ट्रॉंग करून घेतोय. सिलेबस मधला कुठलाही पॉइंट आपण चालू केलेला नाही, बरोबर. शिवाय बायोलॉजीचे फक्त मॅडमांचे लेक्चर चालू केलेत, सरांचे लेक्चर्स अजून व्हायचे आहेत. बायोलॉजीचे सर जे बायोलॉजी मधले डॉन आहेत, जे स्वतः सीईटीचे पेपर, नीटचे पेपर सेट करतात, त्यांचे लेक्चर्स आपण क्लासरूम चालू झाल्यानंतर करणार आहे, त्यावेळी त्यांचे लेक्चर्स होणार आहेत. शिवाय मॅथमॅटिक्सचे लेक्चर सुद्धा आपण नंतर चालू करतोय, ज्या वेळेस आपण तुम्ही डायरेक्टली क्लासरूम मध्ये आम्हाला जॉईन करणार आहे त्यावेळेस. तर फाउंडेशनसाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टी समजण्यासाठी आता फक्त हे ऑनलाईन आपण डिस्कशन थ्रू, लेक्चर थ्रू चालू केलेले आहेत. जेवढं तुम्हाला समजा आता एखाद्याला 80% समजत असेल तर राहिलेला 20% ज्यावेळी क्लासरूम टीचिंग होणार आहे त्यावेळी तुम्हाला 1001% करणार आहे. कारण तुम्ही समोर नाहीये आमच्या, तुम्ही तुमच्या घरी बसून लेक्चर अटेंड करताय, आम्ही आमच्या घरी बसून तुम्हाला लेक्चर देतोय, तरी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही समजून घेता ह्या खूप खूप महत्वाच्या. कारण मी अशी मुलं बघितलंय मित्रांनो ह्या लॉकडाऊन मध्येच, ज्यांनी ऑनलाईन काही ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी लेक्चर चालू केलेत पण त्या मुलांना ऍटम म्हणजे काय हे सुद्धा अजून सांगता येत नाहीये. म्हणून आपण खूप पुढे आहे, तुम्ही सगळ्या खूप चांगल्या गोष्टी शिकून घेताय, बेस्टच आहे. तर मी तुम्हाला काल होमवर्क दिलेला होता, कार्बन मोनॉक्साईडचा CO होमवर्क दिला होता आणि दुसरा BF3 आणि NH3 कोऑर्डिनेट बॉन्ड दाखवा म्हणून सांगितलेलं होतं. एक लक्षात घ्या, जे होमवर्क मी तुम्हाला देणार आहे ते होमवर्क असे स्ट्रेट फॉरवर्ड नसणार आहेत. म्हणजे पाठीमागची पानं उघडायची आणि पाठीमागची पानं उघडल्यानंतर त्यात कुठेतरी मला क्लू मिळणार आणि लगेच आपण ते ड्रॉ करून टाकणार, असा होमवर्क नसणार.
होमवर्क असं असणार आहे ज्यासाठी तुम्हाला हे जास्त चालवायला लागणार, आणि ज्यावेळी आपण हे चालवणार त्यावेळी सगळ्या गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिक क्लिअर होत जातात आणि तुमचे शंका वाढत जातील। तुमच्या शंका वाढल्या पाहिजेत, हे कसं आलं, हे असं का, हे असं का नाही, हे ज्यावेळी तुम्हाला प्रश्न यायला चालू होणार ना त्यावेळी तुम्हाला कळणार आहे हा दिस इज केमिस्ट्री, हे आहे केमिकल। त्यामुळे लक्षात ठेवायचं, होमवर्क कधीही असला करायचा जे नवीन असलं पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्याला ब्रेन जास्त चालवायला लागलं पाहिजे। होमवर्क कधीही असलं नसलं पाहिजे की पाठीमागची 5 पानं उघडले की मला माझा आन्सर सापडेल, नाही, त्याचा आन्सर तुम्हाला त्या पाठीमागच्या 5 पानामध्ये सापडणार नाही, फक्त हिंट सापडणार, असं होमवर्क असेल। काल मला सायली सूर्यमशी तुझा व्हॉट्सअपला मेसेज आला, ते बघितलं मी, करेक्शन होते म्हणून सांगितले। नारायणचे 3 वेळा व्हॉट्सअपला मेसेजेस आले, परत मी 3 वेळा सांगितलं करेक्शन आहे, करेक्शन आहे, करेक्शन आहे, पण नारायण परत ट्राय करत राहिला। नारायण खूप चांगला, मला खूप छान वाटला। जेवढा तुला चुकीचे पाठवा नो प्रॉब्लेम, सगळे चुकलेले असू दे काही प्रॉब्लेम नाही, पण तुमचा ट्राय मला, मी अप्रिशिएट करतो तुमच्या ट्रायला। अस्मितानं केलं, अस्मितानं BF3 वेगळं केलं, NH3 वेगळं केलं, व्हेरी गुड अस्मिता, ट्राय केली खूप झालं माझ्यासाठी। आपण फक्त ट्राय करा, मी म्हणतोय फक्त ट्राय करा, पहिल्या दणक्यात आपल्याला कुठे सक्सेस मिळणार नाही लक्षात ठेवा, बरोबर। आणि आता तरी आपले सुरुवातीचे दिवस आहेत आणि इथं तुम्ही अगदी सुरुवातीचे जे होमवर्क केला, अरे व्हेरी गुड, एक्सलंट, बरोबर। हो सायली, CO रॉंग होतं, बट BF3 अँड NH3 तू केली होतीस बरोबर, बरोबर आहे, दुसरं तू बरोबर केली होतीस, मी अप्रिशिएट करतो। तर आपण असंच पुढे जायचं, मी तुम्हाला सांगणार आहे आज की CO कार्बन मोनॉक्साईडचं कसं करायचं आहे, BF3 NH3 कसं करायचं आहे। आफताबनी मला एक मेसेज केला होता की सर कंपोनंटचे नेम्स मला लवकर लक्षात येत नाही, बरोबर। मी आजपासून काय करणार आहे, मी तुम्हाला कुठलाही समजा BF3 दिला तर BF3 ला काय म्हणायचं मी तुम्हाला हे पण सांगेन, NH3 ला काय म्हणायचं मी तुम्हाला हे पण सांगेन, सगळ्या गोष्टी कळतील, सगळ्या गोष्टी। अँबिशियस अकॅडमीमध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळायलाच पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे आणि ते तुम्हाला कळणारच। जी मुलं नवीन नवीन जॉईन होत आहेत, नव्यानी पहिल्यापासून स्टार्ट करतायत, ते सुद्धा तुम्ही आमच्या पाठीमागे याल, पाठीमागच्या लवकर गोष्टी क्लिअर करून। त्यासाठी मी तुम्हाला एकच सांगतो की मागचे युट्यूबला व्हिडिओज हे बघा जेवढे झाले तेवढे, शिवाय तुमच्या फ्रेंड सर्कल मधून त्यांना कॉन्टॅक्ट करून नोट्स मागवून घ्या, प्रत्येकाची नोटबुक कंप्लीट असू दे जेणेकरून तुमच्यावरती नंतर भार नाही पडणार की मागचं कंप्लीट करायचंय अजून, ते रेग्युलर वेळेत पूर्ण करा। आणि एकदा तुमची हे नोटबुक पूर्ण झाली की मग तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही ते नोटबुक परत परत वाचायला तुमच्याकडे मटेरियल शिल्लक असेल। आम्ही तुम्हाला प्रिंटेड नोट्स पण देणार आहे, तर काळजी करायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, मी तुम्हाला प्रिंटेड नोट्स पण देणार आहे, पण प्रिंटेड नोट्स पेक्षा तुमच्या नोटबुक मध्ये तुमच्या हाताने लिहिलेले जे नोट्स असणार आहेत ते खूप तुम्हाला मदत करणार आहे हे लक्षात ठेवा। त्यामुळे नोटबुक आपल्याजवळ पूर्ण पाहिजे। शिवाय ज्या मुलांनी पहिल्या दिवसापासून लेक्चर अटेंड केलेलं आहे त्यांना पण मी सांगतो, ज्यांनी पहिल्या दिवसापासून लेक्चर अटेंड केले त्यांनी सुद्धा युट्यूबला जाऊन आपले जुने व्हिडिओज आधे मध्ये बघत राहायचं, सगळं कळलेलं असलं तरी सुद्धा आधे मध्ये बघत राहायचं, रिकामा वेळ असतो त्यावेळेस, तुम्हाला एखादी गोष्ट अजून नवीन सापडेलच त्यातनं, कळतंय सगळ्यांना। मी आजचा लेक्चर चालू करू, मला एक 5 मिनिटांमध्ये फक्त हे सांगायचं होतं, मी आजचा लेक्चर चालू करू का, पटकन रिप्लाय करा, देन विल स्टार्ट। यस, नारायण, श्रद्धा, कोमल, अस्मिता, चला पटपट, रचित, यस, आदिती, पटकन रिप्लाय करा, मेसेजेस करा, हर्षवर्धन, यस, आदिती, यस, श्रेयांश कुठे, सायली, यस, सायली जवळेकर कुठे, सायली सूर्यवंशी, यस, सायली जवळेकर, श्रेयांश, यस, ओके, श्रेयांश तुझ्या बरोबर तन्मय आणि तेजस आहेत का, मला रिप्लाय येऊ दे पटकन। श्रेयांश बरोबर तन्मय, तेजस, प्रणव आहे का, तोडकर आहे का, तुम्ही सगळे एकत्र बसताय एका मोबाईल वरती,
नाहीद कुठे आहेत मला त्यांना फोन करायला सांग. ओके तर मी चालू करतो आजचं लेक्चर. तर बघा काल मी तुम्हाला जे होमवर्क दिलेला होता त्या मी होमवर्क कडे जातो. कालचा होमवर्क आणि पहिला मी पहिला घेतोय जे मी तुम्हाला दिलेलं फर्स्ट पहिला जे दिला होता तो होता सीओचा सीओ. आता हे सीओ म्हणजे काय आहे तर हे सीओ म्हणजे अफताब हे आहे कार्बन मोनॉक्साइड. कार्बन मोनॉक्साइड. आता या कार्बन मोनॉक्साइडचं मला कोऑर्डिनेट बॉन्ड ड्रॉ करायचं होतं. तर क्वेश्चन कसा होता वरती बघा. वरती असा होता क्वेश्चन ड्रॉ कोऑर्डिनेट बॉन्ड. बरोबर ड्रॉ कोऑर्डिनेट बॉन्ड. तर बघा कोऑर्डिनेट बॉन्ड ड्रॉ करताना माझ्याकडे सीओ म्हणजे दोन गोष्टी आहेत. माझ्याकडे दोन गोष्टी आहेत. आन्सर मध्ये मी येतोय तर दोन काय आहेत. माझ्याकडे एक कार्बन आहे आणि एक ऑक्सिजन आहे. बरोबर एक आहे कार्बन आणि एक आहे ऑक्सिजन. तर या कार्बनचा ऍटॉमिक नंबर किती आहे आणि ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे. पटकन रिप्लाय येऊ दे. कार्बनचा ऍटॉमिक नंबर किती आहे आणि ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे म्हणजे मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन लिहिता येईल त्याचा. तर मी काय केलं पहिला याचा बरोबर कोमल ऍटॉमिक नंबर बरोबर कार्बनचा सहा आणि ऑक्सिजनचा आठ. बरोबर तर मी पहिला काय करणार. मी पहिली स्टेप जी आहे ती मी याचा ऍटॉमिक नंबर शोधणार. बॉन्ड करताना मी पहिला त्याचा ऍटॉमिक नंबर काय आहे तो शोधणार. तर कार्बनचा ऍटॉमिक नंबर आहे सहा आणि ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर आहे आठ. असं होतं. तर आता हे मी शोधलं त्यानंतर कार्बनचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय आणि ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय. बरोबर आहे. कार्बनचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आहे दोन आणि चार म्हणजे सहा जे आहेत ते कसे बसणार. पहिल्या शेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या शेलमध्ये चार इलेक्ट्रॉन. तसंच रचित बरोबर आहे अस्मिता बरोबर आहे. तसंच ऑक्सिजनचं जे आठ ऍटॉमिक नंबर आहे त्यात पहिल्या शेलमध्ये बसले दोन इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या शेलमध्ये बसले सहा इलेक्ट्रॉन. तर या पद्धतीनं माझा दुसरा स्टेज मी कंप्लीट करून घेतला ज्या स्टेजमध्ये मी काय शोधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात हे इलेक्ट्रॉन्स मी त्या कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये लिहिला. बरोबर हे झाल्यानंतर तिसरं मला जे चेक करायचं आहे ते चेक करायचं आहे बघा लेविस डॉट सिम्बॉल. हे सगळं झालेलं आहे आपलं. बरोबर ऍटॉमिक नंबर मी पहिला घेतला होता. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन मी नंतर घेतला होता. लेविस डॉट सिम्बॉल पण मी घेतला होता. आता लेविस डॉट सिम्बॉल मला सी आणि ओच्या वरती दाखवायचा. मग मी काय करणार लेविस डॉट सिम्बॉल साठी. तर शेवटच्या शेलमधले इलेक्ट्रॉन्स चेक करायचे. शेवटच्या शेलमध्ये कार्बन मध्ये शेवटच्या शेलमध्ये चार आहेत आणि ऑक्सिजन मध्ये शेवटच्या शेलमध्ये सहा आहेत. तर लेविस डॉट सिम्बॉल मध्ये मी ते दाखवलं. कार्बन मध्ये चार आहेत तर हे बघा एक दोन तीन आणि चार. तर हे चार इलेक्ट्रॉन्स मी सिम्बॉलच्या स्वरूपात दाखवले. लेविस डॉट सिम्बॉलला म्हणतो. तर कार्बन मध्ये मी हे चार इलेक्ट्रॉन्स दाखवले. ऑक्सिजन मध्ये शेवटच्या शेलमध्ये सहा होते तर ते सहा मी दाखवले एक दोन तीन चार पाच आणि सहा. बरोबर तर असे लेविस डॉट सिम्बॉल पण मी दाखवला. तर हे मी पहिले तीन स्टेप कंप्लीट करून घेतले. बॉन्डिंगला जायच्या आधी ऍटॉमिक नंबर किती आहे बघितला. दोन्हीचा ऍटॉमिक नंबर लिहिला याचा सहा याचा आठ. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन किती येतो बघितला. सहा मध्ये याचा दोन चार आणि आठ मध्ये याचा दोन सहा. ते झालं. आणि मग मी लेविस डॉट सिम्बॉल त्या कार्बन आणि ऑक्सिजनच्या वरती ह्या सिम्बॉलच्या स्वरूपात दाखवून घेतले. आता बघा आता मी बॉन्डिंग कसं दाखवतो.
बरोबर बॉन्डिंग कसं दाखवतो हे बॉन्डिंग आता मी तुम्हाला सांगतो। तर बॉन्डिंग कसं आहे, सिंपल आहे बॉन्डिंग। बघा बॉन्डिंग साठी मी काय करतोय, लक्ष द्या व्यवस्थित, बॉन्डिंग साठी मी काय करतोय, तर सी आणि ओ हे दोन होते ॲटम्स माझ्याकडे, इथं आहे हा कार्बन आणि इथं आहे हा ऑक्सिजन। चला कार्बन घेतला, ऑक्सिजन घेतला, कार्बन कडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, चार इलेक्ट्रॉन्स आहेत कार्बन कडे, बरोबर। तर हे चार इलेक्ट्रॉन्स मी इथे दाखवतो, एक दोन तीन आणि चार। त्यानंतर ऑक्सिजन कडे आहेत सहा इलेक्ट्रॉन्स, ते सहा इलेक्ट्रॉन्स मी इथं दाखवतो, बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा। तर ऑक्सिजनचे सहाचे सहा इलेक्ट्रॉन्स मी दाखवले। कार्बनला त्याचं अष्टक म्हणजे ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे, कार्बनचं ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, चार इलेक्ट्रॉनची, अगदी बरोबर आहे। तर कार्बनला चार इलेक्ट्रॉन पाहिजे आहेत, बरोबर। तर मी इथं लिहितो चौथ्या स्टेप मध्ये कार्बनला रिक्वायर्स फोर इलेक्ट्रॉन्स, बरोबर, कार्बनला चार इलेक्ट्रॉन्स पाहिजे आहेत, कार्बन रिक्वायर्स फोर इलेक्ट्रॉन्स। आणि पाचवा ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉन्स पाहिजेत, बघा रिक्वायर्स, बरोबर आहे, दोन इलेक्ट्रॉन्स, बरोबर। तर आयोनिक बॉन्ड मध्ये काय होतं बघा, पहिला आपण तीन टाईप बॉन्ड बघितले ना, आयोनिक म्हटला, कोवॅलेंट म्हटला आणि कोऑर्डिनेट म्हटला। आयोनिक बॉन्ड मध्ये काय होतं, एकाला इलेक्ट्रॉन पाहिजे असतो आणि एकाला इलेक्ट्रॉन द्यायचा असतो, एकाला पाहिजे असतं एकाला द्यायचं असतं। आणि कोवॅलंट आणि कोऑर्डिनेट मध्ये दोघांना शेअर करायचं असतं, इलेक्ट्रॉन शेअर करायचं असतं। आता कार्बनला पण चार इलेक्ट्रॉन पाहिजेला आहे आणि ऑक्सिजनला पण दोन इलेक्ट्रॉन पाहिजे, म्हणजे दोघांना पाहिजेच आहे, देणार कोण नाही आहे, बरोबर, ह्यातला देणारा कोण नाही आहे, दोघांना पाहिजेच आहेत, दोघांना पाहिजेच आहेत। आणि ज्यावेळी दोघांना पाहिजे असत त्यावेळी ते शेअर करतात, शेअर कधी करणार कळलं, ज्यावेळी दोघांना पाहिजे आहे त्यावेळी ते शेअर करणार, एकटा देणार एकटा घेणार असं होणार नाही, त्यावेळी ते शेअर करणार। मग काय झालं बघा, आता समजा मी असं केलं, याला दोन इलेक्ट्रॉन पाहिजे होते, याला चार इलेक्ट्रॉन पाहिजे होते, तर अगदी सुरुवातीला काय झालं, कार्बन आणि ऑक्सिजन या दोघांनी मिळून दोन इलेक्ट्रॉन शेअर केले। बघा मी काय म्हणतो, कार्बन आणि ऑक्सिजन या दोघांनी दोन दोन इलेक्ट्रॉन शेअर केले, म्हणजे याचे दोन इलेक्ट्रॉन गरजेवेळी याला देणार, गरजेवेळी याला देणार, ह्याचे दोन इलेक्ट्रॉन हे याचेच आहेत, याला देणार हा पण वापरणार, याचे दोन इलेक्ट्रॉन याला देणार हा पण वापरणार। म्हणजे मी इथं जे दाखवलोय, मी इथं हे जे दोन्ही दाखवलोय, हे जे आहे हे झालंय तुमचं कोवॅलंट बॉन्ड, कोवॅलंट बॉन्ड। का कोवॅलंट बॉन्ड, कारण हे दोन इलेक्ट्रॉन्स हा पण घेतोय हा पण घेतोय, हे दोन इलेक्ट्रॉन्स हा पण घेतोय हा पण घेतोय, म्हणजे दोघांच्या मध्ये ते शेअर झालेलं आहे, बरोबर, त्यामुळे याला म्हणायचं कोवॅलंट बॉन्ड। मग ज्या वेळेस कोवॅलंट बॉन्डनी हे दोन दोन इलेक्ट्रॉन शेअर झाले त्यावेळी मला सांगा ऑक्सिजन कडे किती इलेक्ट्रॉन झाले, आता ऑक्सिजन कडे किती इलेक्ट्रॉन झाले, हे शेअर केल्यानंतर ऑक्सिजन कडे इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली, बरोबर आठ झाली, आठ झाली, म्हणजे हे सहा आणि हे दोन असे आठ झाले, बरोबर। आता बघा, आता बघा, हा सर्कल झाला ऑक्सिजनचा, हा सर्कल झाला ऑक्सिजनचा, आणि जर जर मी हा सर्कल पूर्ण केला कार्बनचा, तर कार्बन कडे किती इलेक्ट्रॉन आहेत रे,
कार्बन कडे किती इलेक्ट्रॉन आहेत? बरोबर 6 इलेक्ट्रॉन आहेत। कार्बनचं ऑक्टेट पूर्ण झालंय का सांगा मला, कार्बनचं ऑक्टेट पूर्ण झालंय का? यस ऑर नो? नो, कार्बनचा ऑक्टेट पूर्ण झालेला नाही। आणि मग अशा वेळेस काय करणार? अशा वेळेस बघा, हा ऑक्सिजनचे दोन इलेक्ट्रॉन्स जे आहेत, हे दोन इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन याच्याशी शेअर केलं। हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत ना ऑक्सिजनचे, हे दोन इलेक्ट्रॉन्स याला शेअर केला। मी आयरोन दाखवलंय कोवॅलेंट मध्ये, आता हे कोवॅलेंट आणि कोऑर्डिनेट मध्ये काय फरक आहे बघा। हे जे दाखवलं मी, ह्याला म्हणायचं कोऑर्डिनेट, याला म्हणायचं कोऑर्डिनेट। आता फरक काय आहे बघा, खरं फरक काय बघा, बघा फरक असा आहे, कोवॅलेंट मध्ये काय झालंय, हा आणि हा दोघे मिळून इलेक्ट्रॉन शेअर करायले, म्हणजे काय, हा म्हणतो, हा म्हणतो तू मला 2 रुपये दे, मी पण तुला 2 रुपये देतो। तर हे काय केलं, ह्यानं याला 2 रुपये दिला, यानं पण याला 2 रुपये दिला, म्हणजे दोघांनी मिळून शेअर केले ना। पण कोऑर्डिनेट मध्ये काय होतंय, कार्बन ऑक्सिजनला म्हणतोय तू मला 2 रुपये दे, मी तुला काही देणार नाही, कळलं। तर ऑक्सिजन ह्याला 2 रुपये देतोय, पण कार्बन मात्र ह्याला काही देत नाही। ज्यावेळी असं होतंय त्यावेळी त्याला म्हणायचं कोऑर्डिनेट बॉन्ड, बरोबर। तर याच्याकडचे हे जे दोन इलेक्ट्रॉन आहेत, हा याला फक्त शेअर केला याच्याकडचे दोन इलेक्ट्रॉन्स, म्हणजे हे दोन हा वापरतोय आणि ह्याला पण 2 देतोय, पण हा याच्याबद्दल याला काही देत नाही, म्हणून हा झाला कोऑर्डिनेट बॉन्ड। आणि ज्यावेळी हे दोन हा घेतोय त्यावेळी कार्बनचा अष्टक पूर्ण होणार का बघा बरं, आता होणार का, होणार का पटकन सांगा, आता कार्बनचा अष्टक पूर्ण होणार का? यस, आता कार्बनचं अष्टक पूर्ण होणार, बरोबर। आता हेच मी खाली व्यवस्थित दाखवतो, कसं दाखवतो बघा, हे मी इथं खाली परत डायग्राम ड्रॉ करतो। तर हे असं झालं, हा कार्बन, बरोबर, हा आहे आपला कार्बन, कार्बन आणि हा ऑक्सिजन, हा ऑक्सिजन, कार्बन कडचे हे 4 इलेक्ट्रॉन्स, 4 इलेक्ट्रॉन्स, ऑक्सिजन कडचे हे 6 इलेक्ट्रॉन्स। त्यात त्याच्यामध्ये झालं काय की पहिला सुरुवातीला कोवॅलंट बॉन्ड फॉर्म झाला, 2 इलेक्ट्रॉन दोघांनी शेअर केलं, आणि नंतर कोऑर्डिनेट बॉन्ड असा ऍरो करून दाखवायचा, ऍरो करून हे 2 इलेक्ट्रॉन फक्त याला दिला। तर हे झालं तुमचं कोऑर्डिनेट बॉन्डची डायग्राम। आता कळलं, सायली, नारायण, कोमल आणि अस्मिता ह्यांना मी का म्हणलो, काल ह्यांनी मला होमवर्क पाठवलं होतं म्हणून। कळलं आता सगळ्यांना? यस सर, व्हेरी गुड, कोमल यस, नारायण यस, यस, आता सगळ्यांना कळलंय। आदिती तुला लक्षात येतंय का, नवीन आहेस तू, पण तुला हळूहळू कळेल, बरोबर, कळतंय कार्बन मोनॉक्साईड काय आहे ते। सायली यस, व्हेरी गुड। मी आता तुम्हाला पुढे नेतो, ठीक आहे, मी आता तुम्हाला पुढे नेतो। हे तुमचं पहिलं होमवर्क होतं कार्बन मोनॉक्साईडचं। पुढे नेक्स्ट जे मी तुम्हाला होमवर्क दिला होता तो होमवर्क कसा होता बघा, सायलीने होमवर्क ते व्यवस्थित केलं होतं। दुसरा होमवर्क जो होता तो सेकंड होमवर्क, 10 मिनिटांनंतर टाइम आउट होते म्हणून दाखवा लागलाय, ठीक आहे असू दे। सेकंड होमवर्क काय होता बघा, BF3 अँड NH3, बघा BF3 अँड NH3, BF3 अँड NH3। आता आफताब, तुझ्यासाठी BF3 काय आणि NH3 काय? BF3 म्हणजे हा आहे बोरॉन, बघा बी म्हणजे बोरॉन, बोरॉन 3 आहे, 3 म्हणजे ट्राय, एफ म्हणजे फ्लोरिन असतो ना, तर हे झालं ट्राय फ्लोराइड, ट्राय फ्लोराइड 3 आहेत ना, त्यामुळे याला म्हणायचं ट्राय फ्लोराइड, ट्राय फ्लोराइड।
बोरॉन ट्रायफ्लोराइड, हे थोडंसं इथे तुम्हाला गिजबीट झालंय दिसत नसेल, मी वाटलंच परत लिहितो इथं बघा, बोरॉन ट्राय फ्लोराइड, कळलं? हा आहे बोरॉन ट्रायफ्लोराइड. आणि एनएच थ्री हे जे एनएच थ्री हा आहे, तुम्हाला माहिती असेल एनएच थ्री म्हणजे काय, माहिती आहे कोणाला एनएच थ्री? पटकन सांगा एनएच थ्री काय असतो, एनएच थ्री काय असतो? हा एनएच थ्री असतो अमोनिया, एनएच थ्री हा आहे अमोनिया, बरोबर कोमल, अमोनिया येतो एनएच थ्री. आता बघा, आता काय केलंय बऱ्याच जणांनी, बी एफ थ्री च वेगळं दाखवलंय आणि एनएच थ्री च वेगळं दाखवलंय. बी एफ थ्री आणि एनएच थ्री याच्यामध्ये बॉन्ड दाखवायचा आपल्याला, बी एफ थ्री आणि एनएच थ्री याच्यामध्ये बॉन्ड दाखवायचा अस्मिता, तू काय केली होतीस, बी एफ थ्री च वेगळं दाखवली होतीस आणि एनएच थ्री च वेगळं दाखवली होतीस. तर हे दोन्ही वेगळे वेगळे असणार नाही, हे दोन्ही एकत्र आहे आणि ह्या दोन्हीच्या मध्ये बॉन्ड दाखवायचा होता, कळलं? आता दोन्हीच्या मध्ये बॉन्ड कसा असणार आहे बघा, मी तुम्हाला इथं खाली दाखवतो, समजून घ्या व्यवस्थित. आता बघा, यस सर, बघा आता अस्मिता, बी एफ थ्री आहे तर आधी मी घेतो बी बोरॉन. आता मला सांगा बोरॉनचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय आहे मित्रांनो, बोरॉनचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन बरोबर दोन आणि तीन, म्हणजे त्याचा ऍटॉमिक नंबर होता पाच, बोरॉनचा ऍटॉमिक नंबर होता पाच आणि हे पाच कसं बसलं दोन आणि तीन मध्ये, बरोबर. त्यानंतर मला सांगा फ्लोरिनचा ऍटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय आहे रे, फ्लोरिनचा ऍटॉमिक नंबर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय, नऊ आहे, नऊ आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन मग काय झालं, बरोबर आहे दोन आणि सात, सायली कोमल बरोबर आहे दोन आणि सात, श्रुती रचित बरोबर दोन आणि सात आहे. आता मी काय केलं, लेविस डॉट सिम्बॉल घ्यायचा आणि इथं बघायचं बी एफ थ्री मध्ये एक बोरॉन, त्या बोरॉनकडे शेवटच्या शेल मधले इलेक्ट्रॉनची संख्या आहे तीन, तर आधी मी बोरॉनचे तीन इलेक्ट्रॉन्स दाखवून घेतो, बरोबर. बोरॉनकडे शेवटच्या शेल मध्ये तीन होते तर ह्या बोरॉन बी च मी तीन इलेक्ट्रॉन दाखवले. त्यानंतर बी एफ थ्री असं आहे म्हणजे फ्लोरिनचे तीन ऍटम्स आहेत, एफ थ्री म्हणजे फ्लोरिनचे तीन ऍटम्स आहेत, तर हे फ्लोरिन तीन ऍटम्स मी दाखवतो, इथं एक फ्लोरिन आहे, इथं एक फ्लोरिन आहे आणि इथं एक फ्लोरिन आहे, बरोबर. तर हे तीन फ्लोरिन एफ थ्री होतं तर तीन फ्लोरिन मी दाखवलं. आता या तीन फ्लोरिनकडे इलेक्ट्रॉनची संख्या शेवटच्या शेलमध्ये सात आहेत, शेवटच्या शेलमध्ये सात आहेत, ते सात इलेक्ट्रॉन्स मी इथं दाखवतो, बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि इथं सात. तसंच या फ्लोरिनकडे पण एक दोन तीन चार पाच सहा इथं सात, तिसऱ्या फ्लोरिनकडे पण एक दोन तीन चार पाच सहा आणि इथं सात. फ्लोरिनला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे रे अष्टक पूर्ण व्हायला, फ्लोरिनला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे अष्टक पूर्ण व्हायला सांगा मला, बरोबर आहे एक इलेक्ट्रॉनची गरज आहे, ठीक आहे. मग काय केला, बोरॉन आणि फ्लोरिन ह्या दोघांनी याचा एक एक इलेक्ट्रॉन शेअर केला, या दोघांनी याचा एक एक इलेक्ट्रॉन शेअर केला. तर बघा, एक बोरॉननी त्याचा इलेक्ट्रॉन या फ्लोरिनला दिला, अजून एक इलेक्ट्रॉन याच्याशी शेअर केला, अजून एक इलेक्ट्रॉन याच्याशी शेअर केला आणि ज्यावेळी हे शेअरिंग झालं त्यावेळेस मला सांगा फ्लोरिनचं अष्टक पूर्ण झालं का, बोरॉननी त्याचे एक एक इलेक्ट्रॉन तीन जे आहे ते तीन मधले एक एक रुपये प्रत्येकाला वाटले, यस बरोबर. तर इथे या फ्लोरिनचा विषय संपला, बरोबर. या बोरॉनकडे तीन रुपये होते, ते तीन रुपये ते एक रुपये या फ्लोरिनला दिला, एक रुपये या फ्लोरिनला दिला आणि एक रुपये या फ्लोरिनला दिला,
या पद्धतीनं फ्लोरिनचं अष्टक पूर्ण झालं, फ्लोरिनकडे 8-8 इलेक्ट्रॉन झाले, फ्लोरिनचा विषय संपला. त्याच फ्लोरिननं काय केलं होतं, याचा पण एक इलेक्ट्रॉन याला शेअर केला, याचा पण एक इलेक्ट्रॉन याला शेअर केला आणि याचा पण एक इलेक्ट्रॉन याला शेअर केला. म्हणजे काय झालं, बोरॉन म्हणला मी तुला 1 रुपये देतो, तू मला तुझ्याकडचा 1 रुपये दे, तुला पण 1 रुपये देतो, तू पण मला 1 रुपये दे, हा म्हणला मी तुला पण 1 रुपये देतो, तू पण मला 1 रुपये दे, असं करून बोरॉननी याच्याकडचे 1-1 रुपये त्याच्याशी शेअर केले आणि या तिन्ही फ्लोरिननी पण याच्याकडचे 1-1 रुपये या बोरॉनला शेअर केले. मग आता बोरॉनकडे किती रुपये झाले, आता बोरॉनकडे किती रुपये झाले, बरोबर आहे श्रद्धा, अगदी बरोबर आहे, बोरॉनकडे झाले 6 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे 6 रुपये, कारण याच्याकडचे 3 आधी होते ते आणि प्रत्येक फ्लोरिननं 1-1 याला पण दिलं, म्हणजे 3 आणि 3 6 झाले. बरोबर, बोरॉनचं अष्टक पूर्ण आहे का, बघा बोरॉनचं अष्टक पूर्ण झालेलं आहे का सांगा मला, नाही झालेलं. बरोबर आहे, बोरॉनचं अष्टक पूर्ण झालेलं नाही आहे. मग बोरॉनला अजून किती रुपयाची गरज आहे रे, बोरॉनला अजून किती रुपयाची गरज आहे, 2. बरोबर आहे, 2 इलेक्ट्रॉन बोरॉनला अजून पाहिजे आहेत, बोरॉनला अजून 2 इलेक्ट्रॉन पाहिजे आहेत. त्यासाठी त्याच्या मदतीला NH3 म्हणतो बोरॉन BF3 ला, म्हणजे बोरॉन ट्रायफ्लोराइड ला NH3 म्हणतो, काळजी करू नकोस मी येतो तुझ्या मदतीला. आणि मग हा NH3 या BF3च्या मदतीला धावून जातो. पण हा याच्या मदतीला धावून जायच्या आधी आधी हा पूर्ण आहे का बघा, हा पूर्ण आहे का बघूया. बरोबर, तर आता NH3 याच्या मदतीला ज्यावेळी येतो त्यावेळी कसा येतो बघा, NH3 म्हणजे इथं N आहे, इथं N आहे. बरोबर, आता नायट्रोजन, नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती सांगा मला, चला नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे, 7 आहे. नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर हा आहे 7. बरोबर आहे, बरोबर आहे, 7. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन नायट्रोजनचं बरोबर आहे हर्षवर्धन, 2 आणि 5 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आहे नायट्रोजनचं. त्यानंतर हायड्रोजन पण घेतो मी, NH3 आहे ना हायड्रोजन, हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर आहे सायली अगदी बरोबर 1, आणि याच्याकडे 1च इलेक्ट्रॉन आहे. तर हा नायट्रोजन, या नायट्रोजनचे आधी मी शेवटच्या शेलमधले 5 इलेक्ट्रॉन्स दाखवून घेतो, नायट्रोजनच्या शेवटच्या शेलमधले 5 इलेक्ट्रॉन इथे दाखवूया. बघा 5 इलेक्ट्रॉन कसे आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5, तर हे नायट्रोजनचे 5 इलेक्ट्रॉन. आता हा आहे आपला NH3, म्हणजे हायड्रोजन, 3 ऍटम्सचे हायड्रोजन इथं येऊन नायट्रोजनला मदत केली. म्हणजे काय, NH3 आहे म्हणजे हायड्रोजन 3 आहेत, तर इथं बघा हा 1 हायड्रोजन आहे, हा 1 हायड्रोजन आहे आणि हा 1 हायड्रोजन आहे, असे 3 हायड्रोजन आहेत आणि प्रत्येक हायड्रोजन कडे 1-1 इलेक्ट्रॉन आहे, प्रत्येक हायड्रोजन कडे 1-1 इलेक्ट्रॉन आहे. तर इथं पण तसंच झालं, ह्या N आणि H मध्ये बॉन्डिंग झाला, या N आणि H मध्ये बॉन्डिंग झाला, या N आणि H मध्ये बॉन्डिंग झाला. तुम्हाला माहिती आहे हायड्रोजनला 2 इलेक्ट्रॉन पाहिजे होते, तर ज्यावेळी हा 1 याच्याशी शेअर झाल्यावर हायड्रोजन 2 झाला, हे हायड्रोजन 2 झालं, हे हायड्रोजन 2 झालं, तर हायड्रोजनचा डुप्लेक्स पूर्ण व्हायला लागतोय. ते हायड्रोजनचा डुप्लेक्स पूर्ण झाला का सांगा मला पटकन, हायड्रोजनचा डुप्लेक्स पूर्ण झाला का, यस झाला, हायड्रोजनचा डुप्लेक्स पूर्ण झालेला आहे. तसंच मला सांगा नायट्रोजनचा यस टाइम आउट झाला होता, परत चालू करतोय. तुम्हाला माहिती आहे की 40 मिनिटांनी टाइम आउट होतोय, मी परत चालू करतोय, आवाज येतोय, चालू करूया, पटकन रिप्लाय करा. यस 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 ओके ठीक आहे. तर बघा आपण होतो नायट्रोजन आणि हायड्रोजन मध्ये थांबलेलो होतो, तर मी तिथे नेतोय तुम्हाला परत. तर इथे बघा, हा तर ह्याचं डुप्लेक्स पूर्ण झालं आणि आता
या नायट्रोजन कडे ऑक्टेट पूर्ण झालेला आहे का बघा, नायट्रोजनचं ऑक्टेट पूर्ण झालेलं आहे का, नायट्रोजन कडे 8-8 इलेक्ट्रॉन्स आहेत का बघा, यस आहेत बरोबर, तर नायट्रोजन कडे 8-8 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर हे 2, 2-4, 2-6 आणि 2-8, तर ज्यावेळी हे सगळं करून झालं त्यावेळी याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन झाले, त्याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन झालेत। तर आता इथे झालंय, आधी या BF3 मध्ये कोवॅलेंट बॉन्ड झालाय, NH3 मध्ये पण कोवॅलेंट बॉन्ड झालाय बरोबर, अजून कोऑर्डिनेट बॉन्ड झालेला नाहीये। NH3 चा अष्टक पूर्ण आहे, NH3 चा अष्टक पूर्ण आहे, BF3 मध्ये या B चं अष्टक पूर्ण झालेलं नाही। मग मी तुम्हाला सांगितलं होतं कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये एक किंग ऍटम असतो, कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये एक किंग ऍटम असतो आणि एक असतो तो भिकारी बरोबर, एक असतो भिकारी, मी तुम्हाला सांगितलं होतं। तर इथं BF3 मध्ये हा BF3 भिकारी आहे का, कारण या बोरॉनला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, आपण हे मगाशी बघितलं, कारण ह्याच्याकडचे हे 3 आणि प्रत्येक फ्लोरिन कडनं एक एक शेअर करून घेतलेले हे 3 असे 6 इलेक्ट्रॉन झालते, याला 2 इलेक्ट्रॉन लागणार आहेत, हा कुणाला काही देणार नाही, ह्यालाच पाहिजे आहे, म्हणून हा भिकारी आहे। किंग ऍटम मध्ये काय झालं, ह्याचा अष्टक पूर्ण आहे बरोबर, याच्यातला हा इलेक्ट्रॉन याच्याशी शेअर केलाय, हा याच्याशी शेअर केलाय, हा याच्याशी शेअर केलाय आणि अजून याच्याकडे पैसे शिल्लक आहेत, हे 2 शिल्लक आहेत, म्हणजे हे 2 तो कोणाशी तरी शेअर करू शकतो, म्हणून हा किंग ऍटम आहे, हा राजा माणूस आहे बरोबर। आणि हा राजा माणूस काय करतो, हा भिकारी जेव्हा याच्याकडे येतो तर याच्या मदतीला हा जातोय आणि याचे हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे 2 इलेक्ट्रॉन्स हा त्याला शेअर करणार, हा 2 इलेक्ट्रॉन याला देणार, हा याला देणार नाही, म्हणून इथं झालं कोऑर्डिनेट बॉन्ड। कळतंय का सगळ्यांना कोऑर्डिनेट बॉन्ड कसं झालं, येतंय लक्षात, यस श्रुती, रचित हो, अस्मिता यस, कोमल यस, आता तुम्हाला कळत। तर हे दोन्ही कालचे होमवर्क 100% सगळ्यांना समजलंय का, मला पर्सेंटेज मध्ये सांगा, 100% सगळ्यांना कळालंय का दोन्ही, कारण मी आज बॉन्डिंग संपवणार आहे, उद्या आपण नवीन पॉइंटला जायचंय। यस रचित, व्हेरी गुड, बरोबर कोमल यस, राईट, व्हेरी गुड अस्मिता यस, ठीक आहे। तर हे जे होतं हे होतं काल तुम्हाला दिलेला होमवर्क। आता मी आज अजून 2 एक्झाम्पल घेतो, 2 नवीन एक्झाम्पल घेतो, मग आपला हा कोऑर्डिनेट बॉन्ड सगळा संपून जाईल, बॉन्डिंग सगळं तुम्हाला क्लिअर होऊन जाईल आणि खूप सारे एक्झाम्पल्स आपल्याला सिलेबस चालू झाल्यावरच्यावरचे अजून घ्यायचे। तर मी पुढचं घेतो बघा, तिसरा, 2 होमवर्कला दिला होता तिसरा, आणि इथं समजा आता मला NH4 मध्ये बॉन्डिंग दाखवायचं आहे, NH4 मध्ये कसं दाखवणार, NH4 मध्ये, आता NH4 म्हणजे काय बघा, NH4 म्हणजे हे असं आहे, NH4 कसा तयार होतो, NH4 असा तयार होतो मित्रांनो, NH4 म्हणजेच NH3+H याच्याने तयार होतो। तर इथला हा NH3 जो आहे, हा NH3 म्हणजे तुम्हाला माहितीये हा आहे अमोनिया बरोबर, आणि इथं आहे हा एक हायड्रोजन, हा आहे एक हायड्रोजन, तर NH3+H ने NH4 तयार झालंय, याचं बॉन्डिंग मला दाखवाय। तर हे बॉन्डिंग कसं असणार, तर आता आपण इथं बघितलं हे इथं NH3 जो होता तसाच NH3 आधी इथं येणार, इथं येणार बघा, दाखवतो NH4 मधला पहिला NH3 घेऊया, तर हा N, हा N, 3 H आहेत, एक H इथं, एक H इथं, एक H इथं, नायट्रोजन कडे शेवटच्या शेल मधले इलेक्ट्रॉन आहे 5 बरोबर, 5,
तर हे एक, हे दोन, हे तीन आणि हे दोन पाच नायट्रोजनच्या शेवटची शेलमधली इलेक्ट्रॉनची संख्या. हायड्रोजनकडे आहे एक एक, याच्याकडं एक, याच्याकडं एक, याच्याकडं एक. याचं बॉन्डिंग झालं हायड्रोजन नायट्रोजन, हायड्रोजन नायट्रोजन, हायड्रोजन नायट्रोजन. आता हायड्रोजनचं डबल एक्स पूर्ण झालं, ह्याच्याकडं दोन, ह्याच्याकडं दोन, ह्याच्याकडं दोन. हायड्रोजनचा विषय संपला. नायट्रोजनकडे किती झाले? नायट्रोजनकडे होते पाच. प्रत्येक हायड्रोजनचे एक एक त्यांनी घेतला म्हणजे नायट्रोजनचे झाले आठ. बरोबर. तर हे आता एनएच थ्री जे आहे, हा एनएच थ्री ऑक्टेट पूर्ण झालेला एलिमेंट ऍटम आहे का मला सांगा, कंपाऊंड आहे का मला सांगा. एनएच थ्री हा कंपाऊंड अष्टक पूर्ण केलेला आहे का, यस ऑर नो? यस. बरोबर. तर याचं ऑक्टेट पूर्ण झालंय म्हणजे ह्याची गरज पूर्ण भागलेली आहे, हे संपलेलं आहे, गरजेचं पूर्तता झालेली आहे. दुसऱ्याला भीक देण्यासाठी याच्याकडे पैसे शिल्लक आहेत का सांगा मला. दुसऱ्याला भीक देण्यासाठी याच्याकडे पैसे शिल्लक आहेत का, यस ऑर नो? यस आहेत. आणि ते कुठं आहे? इथं आहेत. बरोबर. तर याची गरज पूर्ण झालेली आहे, दुसऱ्याला हा भीक पण देऊ शकतो. इथे याच्याकडे हे दोन इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळं हा तुमचा आहे किंग ऍटम. हा आहे किंग ऍटम. आता याच्याकडे एक भिकारी चालून येतोय. भिकारी कोण आहे? हा हायड्रोजन आहे. बघा, एनएच थ्री प्लस एच चं करायचं होतं, हा एक भिकारी चालून येतो याच्याकडे. तर हा आला एक भिकारी. बरोबर. तर इथे आपल्याकडे या किंग ऍटम कडे, या एनएच थ्री या राजाकडे हा भिकारी आला. आता या भिकाऱ्याकडे काय आहे? याच्याकडे आहे एक ऍटम, याच्याकडे आहे एक ऍटम, सॉरी एक इलेक्ट्रॉन. या एच ऍटम कडे, या भिकारीकडे एक इलेक्ट्रॉन आहे. याला अजून किती लागणार आहे? किती लागणार आहे सांगा सांगा सांगा, किती लागणार आहे? एक लागणार आहे. बरोबर, एक लागणार आहे. तर याच्याकडे जे सगळं भरभरून आहे, भरभरून आहे याच्याकडे, तो याचा एक इलेक्ट्रॉन याला देऊ शकतो. बरोबर. याला देऊ शकतो, शेअर करू शकतो याच्याशी, आणि दोघांचा गरजा भागू शकतात. बरोबर. तर हे असेल तुमचं एनएच फोर साठीच बॉन्डिंग. कळलं? एनएच फोर कसं होणार कळलं असेल. यस. पुढे जातो मी अजून एका एक्झाम्पल कडे, शेवटचं एक्झाम्पल घेतो आजच. मग तुमचं 12 वाजता बायोलॉजी चालू होणार आहे. चौथा शेवटचा समजा मी घेतो आता इथं ओ थ्री. ओ थ्री घेतो मी. ओ थ्री, ओ थ्री म्हणजे ओझोन. ओ थ्री म्हणजे ओझोन घेतला. आता मला सांगा ओझोन, ओ थ्री जो आहे, हा ओ थ्री कसा तयार झालेला असेल? साधारणपणे ओ थ्री, समजा मी असं म्हणलं हे ओ टू प्लस ओ असं आहे. बरोबर. ओ टू प्लस ओ म्हणजे ओ थ्री झाला, साधारणपणे हे असं आहे. तर आता याचं कॉन्फिग्युरेशन बघूया कसं आहे. बघा, ओ थ्री तर आहे आपल्याकडे एक ओ इथं, ओ टू पाहिजे मला, एक ओ इथं आहे आणि एक ओ इथं आहे. ओ टू चा आधी मी करतो, दोन ओ मी घेतले. ऑक्सिजन कडे शेवटच्या शेल मधले इलेक्ट्रॉनची संख्या किती? ऑक्सिजन मध्ये शेवटच्या शेल मध्ये अगदी श्रद्धा बरोबर आहे, सहा. ऑक्सिजन कडे सहा इलेक्ट्रॉन्स हे शेवटच्या शेल मध्ये आहेत. तर बघा, एक दोन तीन चार पाच आणि सहा, याच्याकडे सहा, हे पण ऑक्सिजनच आहे, याच्याकडे पण सहा. एक दोन तीन चार पाच आणि सहा, दोन्ही ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉन पाहिजेल आहेत अष्टक पूर्ण करायला? दोघांना, दोघांना इलेक्ट्रॉन दोन पाहिजेल आहेत. बरोबर. याला पण दोन पाहिजेल आहेत, याला पण दोन पाहिजेल आहेत. बरोबर. तर काय करेल? बघा,
ये एक एक शेयर केला आणि एक एक शेयर केला, तर दोघांनी दोन दोन इलेक्ट्रॉन एकमेकांना शेयर केले, एन याला दोन देणार, हा याला दोन देणार, बरोबर। हा कुठला बॉन्ड झाला रे, हा कुठला बॉन्ड झाला, हा बॉन्डचं नाव काय? यस, नाही 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 श्रुती, हे डबल बॉन्ड आहे, पण बॉन्डचं नॉर्मल बरोबर कोवॅलेंट बॉन्ड झाला, कोवॅलेंट बॉन्ड झाला आणि त्याचा हा डबल बॉन्ड आहे, हे असं बरोबर बरोबर असायचं, कोवॅलेंटचा डबल बॉन्ड आहे, कोवॅलेंट बॉन्ड आणि डबल बॉन्ड। आता बघा दोघांचं अष्टक पूर्ण झालंय आणि हा ओ टू, ओ टू दुसऱ्याला भीक देऊ शकतो का? हा राजा माणूस आहे का? आहे का राजा माणूस? दुसऱ्याला भीक देऊ शकतो का? यस ऑर नो? यस। बघा याच्याकडे भरपूर इलेक्ट्रॉन रिकामे दिसत आहेत, याच्याकडे भरपूर इलेक्ट्रॉन रिकामे दिसत आहेत, यांना काही कामच नाही आहेत, बसलेत निवांत, बरोबर। तर हे दोघे पण कुणी आला तर त्याला अजून देऊ शकतात, घे माझ्याकडे बाबा पैसे आहेत अजून, राजा माणूस आहे तो, राजा का म्हणतोय मी दुसऱ्याला देतो, दान देतो म्हणून। तर हा किंग ऍटम झाला आणि आता एक भिकारी येतोय, यांच्याच समाजातला, यांच्यातलाच, यांच्यातलाच एक भिकारी आहे, बरोबर, त्याचं पण नाव आहे ओच। हा एकटा ओ इथं आला, आता हा भिकारी का? कारण ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत बघा किती, एक दोन तीन चार पाच आणि सहा, ऑक्सिजन आहे म्हणजे त्याकडे सात असणार, त्याच्याकडे हे सहा इलेक्ट्रॉन आहेत, ह्याला दोन लागणार आहेत, पण हे म्हणतोय मी कुणाला देणार नाही, मी कुणाला देणार नाही, मला दोन पाहिजेत खरं। हा भिकारी झाला बरोबर, तर हा म्हणतो मला दोन इलेक्ट्रॉन पाहिजेत बाबानो, पण मी कुणाला देणार नाही, म्हणून हा भिकारी आणि हा मागतोय कुणाकडे, ह्या राजाकडे, किंग ऍटम आहे। मग काय करतोय, ह्या दोघातला एकटात कुणी धावून जाऊ शकतोय, आयदर हा जाऊ शकतोय किंवा हा जाऊ शकतोय। तर समजा हे जे दोन इलेक्ट्रॉन आहेत, हे दोन इलेक्ट्रॉन त्याच्याशी यांनी फक्त शेअर केला आणि हा बॉन्ड कुठला झाला सांगा मला पटकन, हा बॉन्ड कुठला झाला? यस सांगा झटकन, ह्या बॉन्डचं नाव काय? फक्त यांनी याला भीक दिले, बरोबर कोमल रचित, हा झाला तुमचा कोऑर्डिनेट बॉन्ड हर्षवर्धन, बरोबर। तर या पद्धतीनं ओ थ्रीचं बॉन्डिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर आज मी जे काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, कालचे दोन्ही होमवर्क तुम्हाला मी दिले, करून दाखवले कसे ते, शिवाय एनएच फोरचं ओ थ्रीचं कसं बॉन्डिंग करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे। आता मला वाटतंय खूप सारे बॉन्डिंगचे प्रॉब्लेम्स आपण घेतलेले आहेत, आयोनिक बॉन्डचे प्रॉब्लेम घेतले, कोवॅलेंट बॉन्डचे कितीतरी प्रॉब्लेम घेतले आपण, कोऑर्डिनेट बॉन्डचे खूप सारे प्रॉब्लेम घेतले। मेमरीमध्ये फिक्स करून ठेवा, कळलं नसेल तर युट्यूबला परत परत व्हिडिओज बघा, मला गॅरंटी आहे 100% तुम्हाला कळालेलं असेल मी जे काही सांगितलेलं आहे ते। तर इथं आपला बॉन्डिंग पॉइंट जो होता तो कधी चॅप्टर म्हणत नाही, बॉन्डिंग चॅप्टर म्हणत नाही, केमिकल बॉन्डिंग चॅप्टर हे चालू होणार आपलं सिलेबस चालू झाल्यावर, त्यात बारीक 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 गोष्टी खूप आहेत, त्या सगळ्या बघायच्या। फॉर्मल चार्ज असतो, फॉर्मल चार्ज म्हणजे काय, मग प्लस कशावर, मायनस कशावर, कॅटायन म्हणजे काय, अनायन म्हणजे काय, अशा गोष्टी आपल्याला पुढे पुढे सिलेबसमध्ये येणार आहे, पण हे तुम्ही कधी शिकणार, हे बेसिक कळाल्यानंतर। आता हे बेसिक म्हणजे असं नाही आहे की हे काय सिलेबसमध्ये नाहीच आहे, नाही, सिलेबसमध्ये पण हे आहे, परीक्षेला पण हे विचारणार, हे त्यातलंच आहे, पण 10वी आणि 11वीच्या मधला काही गॅप असतो जे तुम्हाला येत नाही अजून, ते गॅप आम्ही आधी आता शिकवतोय, बरोबर। तर हे तुम्ही एक एक गोष्टी पूर्ण करत जायचे आणि मी तुम्हाला अगदी सिक्वेन्सनी मिळालोय, सिक्वेन्सने आपण आठवत आहे का पहिल्यापासून कोण कोण आहेत सिक्वेन्सला? ऍटम बघितला, प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन बघितला, बरोबर, ते कळायला पाहिजे होत। त्यानंतर मॅटर बघितला, मॅटर कळायला पाहिजे होता, मॅटर झाल्यावर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनला, सॉरी पिरियोडिक टेबलला गेलो, पिरियोडिक टेबल समजून घेतला, पिरियोडिक टेबलमध्ये ॲटॉमिक नंबर्स काय असतो ते बघितला, मग त्या प्रत्येक एलिमेंटचा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काढायला शिकलो कसं काढायचं, त्याच्यानंतर आपण लेविस डॉट सिम्बॉल कसं करायचं ते बघितलं, किती बॉन्ड शिकलेत बघा आपण महिन्याभरात, विचार करा जरा, नोटबुक काढून बघा कधी, तर
लेविस डॉट सिंबॉल झाल्यानंतर मग आपण आता हे केमिकल बॉन्डिंग कसं करायचं हे शिकायला गेलोय. मी ह्याच्यानंतर तुम्हाला केमिकल रिएक्शन कडे नेणार आहे. असं करून मी तुम्हाला केमिस्ट्रीच्या सगळ्या बेसिक आधी पूर्ण तयारी करून घेणार. आणि ही तयारी तुमची पूर्ण झाली की मग तुम्हाला काही विचारलं तर तुम्ही त्याच्यामध्ये 100% यस हे मला येतं, हे सोपं आहे, हे मला करायचं आहे, हे खूप इझी आहे, छटकन अगदी झोपेत उठून तरी पण आपल्याला कळलं पाहिजे NH4 म्हणजे काय, NH3 म्हणजे काय, अमोनिया म्हणजे काय, ऑक्सिजन म्हणजे काय, पिरियॉडिक टेबल काय काय, हरिणा की रपसे फरियाद, बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी, प्रत्येकाचा ऍटॉमिक नंबर काय आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. येते लक्षात, ह्या कॉन्फिडन्सनी आपल्याला सिलेबस चालू करायचा, त्या जिद्दीने आपल्याला शिकायचं आहे, आत्मविश्वासाने आपल्याला शिकायचं. कळत सगळ्यांना? यस. तर ठीक आहे, आज मी इथं थांबतो. आज आपण इथं लेक्चर स्टॉप करूया. उद्या सॅटरडे आहे, उद्या सॅटरडेला आपण एक नवीन पॉइंट घेऊन चालू करूया. काहीतरी संडेला सुट्टी असेल, मंडे पासून आणि परत आपला रेग्युलर स्टार्ट होतं. लवकरच लॉकडाऊन निघेल असं वाटतंय. लॉकडाऊन निघल्यानंतर पहिल्या दिवशी आपलं क्लासरूम टीचिंग चालू होणार आणि ते या टीचिंग पेक्षा एक्सलंट असेल. कारण इथं समोर तुमच्याकडे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन असतील, चार्ट्स असतील, ग्राफ्स असतील, तुम्ही सगळे आमच्या समोर असणार आहे आणि त्यावेळी शिकायची मजा एक वेगळीच असणार आहे. आता ज्या पद्धतीने तुमच्या डोक्यात शिरत त्यापेक्षा अगदी चांगल्या पद्धतीनं नवीन नवीन इन्व्हेन्शननी आपल्याला गोष्टी शिकायच्या. तर मी आज थांबतो इथं. बेस्ट ऑफ लक, अभ्यास करा. मी तुम्हाला रोज लेक्चर झाल्यावर बेस्ट ऑफ लक का म्हणतो, तुम्ही अभ्यास करावा, स्टडी करावा, जे काही झालं ते वाचावं म्हणून. ठीक आहे, तर इथे मी थांबतो. आजचा लेक्चर आणि कालचा लेक्चर युट्यूबला पाठवतो. आज संध्याकाळीपर्यंत दोन्ही लेक्चर्स तुम्ही बघा. ऍडमिशन्स आपले 30 झालेले आहेत, 30 होत आहेत. 10 ऍडमिशन्स फक्त करायचे आहेत, 40 बॅच कंप्लीट होते. लॉकडाऊन मध्ये अकॅडमी मध्ये झालेले ऍडमिशनची संख्या आपली खूप चांगली आहे. तुमच्या मित्रांना जे काही अजून इंटरेस्टेड आहेत, तळ्यात मळ्यात आहेत, त्यांना पटकन जॉईन करायला सांगा. याच्यानंतर 12 लेक्चर आपलं बायोलॉजीचं चालू होईल. थँक्यू.